रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल असे सर्व म्हणत होते, परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्षात एकोपा निर्माण झाला. सर्व घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यामुळे मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये घेतलेली सभा महत्त्वाची ठरली असल्याची माहिती रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, हर्षल पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने हुरळून जाणार नाही. आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहोत. जिल्ह्यातील सातही मतदारसंघात महायुती विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीला फटका बसला आहे. त्या ठिकाणी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी म्हणाले.